दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। म्हणजे आता फक्त 1 रुपयामध्ये नाशिककरांना मोठं घर बुक करता येणार आहे की नाही ही छान संधी। थांब, पुढे काय सांगायचं आधी ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ललित रुमटा ग्रुपच्या ऑफर्स म्हणजे गिरायकांच्या गर्दीचा महापूर असतो। त्यांच्या शॉपिंग हबचं काय झालं माहिती ना तुला? प्रॉपर्टी बुक करायला न मिळाल्यामुळे अनेकांना निराश व्हावं लागलं, हे तर तुला माहितीच आहे। बुकिंगसाठी रात्रीपासून रांगा लागल्या होत्या, अनेकांना इच्छा असून सुद्धा त्या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करता आली नाही। मग काय करायचं त्याच्यासाठी? काय नाही, तिकडे जायच्या आधी फोन करून रजिस्ट्रेशन करून घ्या म्हणजे चिंता मिटली। बरं, पण मग फोन नंबर सांगून दे रजिस्ट्रेशन साठी। लिहून घ्या, 777-000-222। कोरोनामुळे गेली 2 वर्ष आंबेडकर जयंती उत्सव हा होऊ शकला नाही, परंतु यंदा परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2022 निमित्त नाशिक रोड सार्वजनिक आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक 26 मार्च रोजी सकाळच्या सुमारास पूर्णकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बुद्ध वंदनेने सुरुवात झाली व भव्य दिव्य अशा ऐतिहासिक नागपूर येथील प्रतिदीक्षाभूमी देखाव्याचे दिमागदार वातावरणात आनंद सोनवणे यांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन सर्वांच्या साक्षीने संपन्न झाले। सदर देखावा हा 45 फूट उंच आणि 32x32 चा गोल सर्कल असणार आहे अशी माहिती देखावा साकारणारे कला दिग्दर्शक सुनील समजीकर यांनी दिली। तर महात्मा फुले जयंती दिनी समस्त अनुयायांसाठी सदर देखावा हा पूर्णत्वास येणार आहे असे प्रतिपादन संयोजक समितीचे भारत निकम यांनी केले। भारतीय संविधानाचे निर्माते विश्वभूषण, राष्ट्र निर्माते, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर सन 2022 या समितीच्या माध्यमातून आज या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्याच धर्तीवर आज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी या दीक्षाभूमीचा 45 फुटाचा देखावा आम्ही समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आज त्या देखाव्याचा भूमिपूजन सोहळा विविध स्तरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कामगार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि बहुसंख्य भीमसैनिक, बहुजन समाजातील सर्व कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी संपन्न होत आहे। या देखाव्याचं भूमिपूजन करण्यासाठी खऱ्या अर्थानं भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आदरांजली पुष्पहार अर्पण करून जयंती अध्यक्ष संतोषजी पाटील यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर बौद्धाचार्यांच्या माध्यमातून आपल्यापूर्वी आपल्या महामानवास वंदन करून पत्रकार असतील, कोरोनाच्या काळात ज्या पत्रकार बांधवांनी एक चांगलं काम केलं, डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉयपासून तर समाज बांधव आणि बहुतांशी उद्योजक, व्यावसायिक ज्यांनी ज्यांनी समितीला मदत केली त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत। आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर सन 2022 या समितीच्या माध्यमातून पवित्र दीक्षाभूमी आहे। 13 एप्रिल ते 18 एप्रिल पर्यंत साजरे होणारे प्रबोधनात्मक कार्यक्रम शासनाचे सर्व नियम व अटींचे पालन करून साजरे होईल अशी माहिती माजी नगरसेवक संजय भालेराव यांनी दिली। याप्रसंगी जयंती अध्यक्ष संतोष पाटील, कार्याध्यक्ष संजय भालेराव, महेश सुकेनकर, सरचिटणीस लक्ष्मण वाल्मिकी, उपाध्यक्ष विशाल गुंजळ, माजी सभापती प्रशांत दिवे, नगरसेवक शरद मोरे,
संतोष साळवे, जगदीश पवार, माजी नगरसेवक संजय भालेराव, हरीश भडांगे, पवन पवार, संयोजक समितीचे दिलीप वासवानी, सुनील कांबळे, सनी वाघ, समीर शेख, भारत निकम, अमोल पगारे, राजाभाऊ वानखेडे, बाळासाहेब सोनवणे, शेखर भालेराव, दिलीप अहिरे, रामबाबा पठारे, संतोष कांबळे, विलासराज गायकवाड, शानू निकम, सागर निकाळे, संतोष श्रीवंत सर, विशाल घेगडमल, कृष्णा शिंदे, रोहित निर्भवणे, अण्णा भगत, राजू गांगुर्डे, बौद्धाचार्य प्रवीण बागुल, चावदास भालेराव, विलास गांगुर्डे, शांताबाई पगारे, सत्याबाई गाडे, विमल तडवी, दिनेश अहिरे, राजू गांगुर्डे, कैलास वानखेडे, सागर शिरसाट, प्रशांत भालेराव, नानू साळवे आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, भीम अनुयायी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रवींद्र जाधव, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक.